महाड तालुका भाजपाच्या वतीने महाड शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या मागणीनुसार महाड येथे स्पेशलिस्ट हॉस्पिटलला मंजुरीसह महाड पोलादपूर तालुक्यामध्ये विविध विकास कामांना मंजुरी मिळण्याचे सांगितले, तसेच काही कामे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले। येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा झंझावात पाहायला मिळेल असे रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिन मामुनकर, महाड तालुका अध्यक्ष जयंत दळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। म्हणजे महाड पोलादपूर खेड चिपळूण असे सुमारे 1,80,00,000 जी लोकसंख्या आहे, नागरिक आहेत, या नागरिकांच्या हितासाठी आरोग्याची काळजी घेण्याकरता खऱ्या अर्थानं प्रवीणजी दरेकर यांनी हे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मंजूर केलेलं आहे। हे होत असताना मला सांगावंसं वाटतंय की 9 जानेवारीपासून आमदार प्रवीणजी दरेकर साहेब की महाड तालुक्यामध्ये एखादं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल निर्माण व्हावं किंवा त्या हॉस्पिटलला मंजुरी मिळावी याकरता 9 जानेवारीपासून ते आज जवळजवळ 9 सप्टेंबर म्हणजे 5 सप्टेंबरला जवळजवळ 700 कोटी 11 लाख एवढा निधी या सुपर स्पेशलिस्ट दवाखान्याकरता हॉस्पिटलकरता त्यांनी मंजुरी केलेली आहे। त्याचबरोबर या हॉस्पिटलमध्ये सुमारे 200 बेडची व्यवस्था केली जाणार आहे। त्याचबरोबर केंबुर्ली या गावी 45 हेक्टरमध्ये हे खऱ्या अर्थानं हॉस्पिटल होणार आहे आणि याचा फायदा निश्चितपणे आपल्या महाडकर तालुक्याला, पोलादपूर तालुक्यातला आणि आपल्याला माहिती आहे की आपल्यापासून काही अंतरावरती मंडणगड, दारपोली आणि कोकणामध्ये जातात आपले जे काही कोकणवासी आहेत। कधीकधी असा प्रश्न निर्माण होतो की हायवेवर मोठा अपघात होतो आणि मग इथं सुसज्ज असं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल नसल्यामुळे आपल्याला त्याला मुंबई येथे स्थलांतर करावं लागतं आणि म्हणून ही बाब म्हणून मी सांगितलं की 1,80,00,000 जनतेच्या भावना लक्षात घेऊन माननीय प्रवीणजी दरेकर साहेबांनी हे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मंजूर करत असताना या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय आपले अजितदादा पवार आणि सन्माननीय आरोग्य मंत्री तानाजी साहेब सावंत साहेब यांच्या सहकार्यामुळे आज ह्या महाड तालुक्याला मोठं असं सुपर स्पेशलिस्ट असं हॉस्पिटल होते। याकरता खऱ्या अर्थानं आजची ही आम्ही पत्रकार परिषद बोलवली होती आणि तुम्हाला मी सांगितलं आहे, मग अशी काही तुम्हाला दाखले दिलेले आहेत